नमस्कार मैत्रिणींनो, कारल्याची कडू न लागणारी भाजी आपण करणार आहोत. कारल्याचा कडूपणा कमी कसा करायचा, कारले विकत घेताना कोणत्या प्रकारचे घ्यायचे आणि भाजी कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर कारले विकत घेताना एकदम हिरव्या रंगाचे कारले विकत घ्यायचे नाही आहेत. जास्त गडद हिरव्या रंगाची कारलं कडू असतात. थोडी पांढरी शेड असलेले कारले जर आपण घेतले तर त्याचा कडूपणा निश्चितच कमी असतो. थोडी पिवळी शेड, किंचित पिवळी शेड घ्यायची आहे. जास्त पिवळं असेल तर ते पिकलेलं असेल, त्याच्या चवीमध्ये नक्कीच फरक पडणार आहे. ते आपण पिकलेलं, जास्त पिकलेलं घ्यायचं नाही आहे. तर थोडीशी पिवळी शेड आणि थोडीशी पांढरी शेड असं जे कारलं असेल ते विकत घ्यायचं आहे. हे कारलं मी घेतलेले आहेत, याचं आतलं मटेरियल मी बाहेर काढून ठेवलेलं आहे, बिया वगैरे, आणि ते ह्या पद्धतीनं मी करून ठेवलेलं आहे. एक लिंबू घेतलेलं आहे. कढईमध्ये मी गरम पाणी अंदाजाने तयार करून त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि मी आता यात लिंबू पिळणार आहे. लिंबू पिळल्यानंतर ती कारलं 70% शिजवणार आहे. लिंबू आणि मीठ याच्यामुळे जे कारलाचा कडवटपणा आहे तो निघून जाणार आहे. आणि भरली कारलं आपण करणार आहोत म्हणून ते फक्त 75% आपल्याला शिजवायचे आहेत. या पेस्टचं कंपोजिशन किंवा कॉन्स्टिट्युएंट मी सांगते. शेंगदाणे भाजलेले, सालं काढलेले, खोबरं भाजलेलं, कांदा भाजलेला, धणे भाजलेले, लिंबू, त्यानंतर आलं, लसूण, हळद, मीठ, तिखट, या सगळ्या गोष्टी मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेल्या आहेत आणि या शिजवलेल्या कारल्यांमध्ये मी त्या टाकलेल्या आहेत. आपण ते आता फ्राय करणार आहोत. 5 ते 7 मिनिट ही कारलं आपल्याला होऊ द्यायची आहे लो फ्लेमवर. आणि ते तेल सगळीकडे पसरण्यासाठी या पद्धतीनं हलवायचं आहे, कारल्यांना डिस्टर्ब नाही करायचं. 5 ते 7 मिनिट आपण वाफेवर झाकण ठेवून ही कारलं आता होऊ देणार आहे. विरुद्ध बाजूने 3 ते 4 मिनिट मसाला वाफवल्यानंतर भरली कारलं तयार होणार आहे.